नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानदीप यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवीच्या मराठी या पाठ्यपुस्तकातील बालकवी लिखित कविता क्रमांक चार श्रावण मास अभ्यासणार आहोत त्र्यंबक बापूजी ठोंबरे उर्फ बालकवी यांनी श्रावण महिन्यातील फुललेल्या वातावरणाचे बहारदार वर्णन त्याचप्रमाणे श्रावण महिन्यातील आकाशातील व धर्तीवरील दृश्याचे मनमोहारी चित्रण सुंदर शब्दात केले आहे तसेच गुरे वासरे लहान मुले स्त्रिया पुरुष यांना झालेला आनंद त्यांनी या कवितेत व्यक्त केलेला आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो प्रत्यक्ष कवींनी या कवितेमध्ये काय सांगितले आहे ते आपण पाहूया श्रावण माशी हर्ष मानशी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे श्रावण महिन्याचे वर्णन करताना कवी म्हणतात श्रावण महिन्यात सर्वत्र हिरवळ असते क्षणात पाऊस पडतो तर दुसऱ्या क्षणाला ऊन पडते ऊन पावसांचा हा लपंडाव पाहून मन आनंदाने फुलून येते वरती बघता इंद्रधनुचा गोप दुहेरी विणला असे मंगल तोरण काय बांधिले नभो मंडपी कुणी भासे। वर आकाशात इंद्रधनुचा दुपेडी गोप कुणी विणलेला दिसतो इंद्रधनुष्य उमटलेला पाहून असे वाटते की कुणीतरी आकाशाच्या मंडपाला पवित्र तोरण बांधले आहे झालासा सूर्यास्त वाटतो सांज तो, तो उघडे तरुशिखरावर उंच घरावर पिवळे पिवळे ऊन पडे उठती वरती जलदा वरती अनंत संध्या राग पहा सर्व नभावर होई रे किले सुंदरतेचे रूप महा ढग दाटून आल्यामुळे सूर्यास्त झाला नी संध्याकाळ झाली असे वाटते न वाटते तोस ढगांचा पडदा बाजूला होऊन पिवळे पिवळे ऊन उन, उंच घरावर झाडाच्या शेंड्यावर झळकते संध्यासमयी ढगांवर असंख्य रंग उमटतात जणू ते ढग संध्या राग गात आहेत सर्व आकाशावर असे सौंदर्य महान पूर एखाद्या चित्रकाराने रेखाटले आहे असे वाटते बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळी एती येती अवनीवरती ग्रह गोलाची की एक मते। फडफड करुनी भिजले आपले पंक पाकरे सावरती सुंदर हरिणी हिरव्या कुरणी बाळा सह बागडती आकाशात उडणाऱ्या बगड्यांची रांग पाहून असे वाटते की जणू कल्पफुलांचा तो हार आहे आणि जमिनीवर बगड्यांची रांग उतरताना पाहून ग्रहगोल एकत्रपणे धरतीवर उतरले आहेत असे वाटते नुकत्याच पडून गेलेल्या पावसाने आपले भिजलेले पंख सावरत पक्षी फडफडत पड़ आहेत हिरवळीवर आपल्या पाडसासोबत सुंदर हरणे बागडत आहेत खिल्लारेही चरती राणी गोपही गाणी गात फिरे मंजूळ पावा गायतयाचा श्रावण महिमा एक सुरे सुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला पारिजात ही बघता भामा रोषमणीचा मावळला हिरव्या माळ रानावर गाई गुरे वासरे मध्ये चरत आहेत आणि सुद्धा आनंदाने गाणी गात फिरत आहेत गुराख्याच्या सुरेल बासरीतून निघणारे सूर जणू श्रावणाची महती गात आहेत सोनसापा फुल्ला आहे आणि रानामध्ये सुंदर केवडा दरवळत आहे फुललेली पारिजातकाची फुले पाहून सत्यभामाच्या मनात आलेला राग जसा विसरून गेला तसेच आपले मनही पारिजातक पाहून निवळते सुंदर परडे घेऊन हाती ती पुरोपकंठी शुद्धमती सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री कुडती देवदर्शना निगती ललना हर्ष माईना हृदयात वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत फुलमालांसारख्या सुंदर मुली सजून धजून हातात सुंदर परडी घेऊन मधुर आवाज करीत निर्मळ मनाने सुंदर फुले पाने खुडत आहेत देवाचे दर्शन घेण्यासाठी सुहासिनी स्त्रिया मंदिराकडे जात आहेत त्यांच्या हृदयात आनंद मावत नाही त्यांच्या प्रफुल्लित चेहऱ्यावर श्रावण महिन्याचे गोड गाणे जणू उमटत आहे ते गाणे त्यांच्या मुखावरून वाचता येते आता आपण पाहूया या कवितेत आलेल्या कठीण शब्दाचे अर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो